नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विठ्ठल तांबारगे, माधवबाग युवा शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आपल्या सीताफळ बागेमध्ये आहोत. सीताफळ बागेची आपण ही जवळपास तिसरी छाटणी करणार आहोत. 22 महिन्याची बाग आहे. आपण लावल्यानंतर एक 4 महिन्याने त्याचा शेंडा मारलेला होता, प्रुनिंग केलेली होती, आणि नंतर 1 वर्षाने आपण चांगल्या पद्धतीने त्याचे ब्रँचेस डेव्हलप झाल्यानंतर छाटणी केलेली होती. आणि त्या छाटणीमुळे जर आज या ठिकाणी पाहिलात तर बऱ्याच चांगल्या ब्रँचेस या ठिकाणी डेव्हलप झालेल्या आहेत, परंतु ह्याची वाढ ही खूप मोठी होत आहे. आणि ह्याची छाटणी जर आपण केली तर येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला ह्याचं फळ धरण्यासाठी मदत होणार आहे. जवळपास 22 महिन्याची बाग झालेली आहे, तिसऱ्या वर्षी आपल्याला ह्याची फळधारणा करता येते. उन्हाळ्यामध्ये ह्याला आपण ताण देणार आहोत आणि ताण देऊन जूनमध्ये छाटणी करून ह्याचं पहिलं फळ आपण घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा, आपण या झाडाची जवळपास छाटणी ही थोडीशी हाय डेन्सिटी पद्धतीने आपली लागवड आहे, म्हणजे 12x6 वरती लागवड केलेली आहे. 2 झाडांमधलं अंतर हे 6 फुटाचं आहे, म्हणून जास्त मोठी छाटणी न घेता सरासरी 5 ते 6 डोळ्यावर म्हणजे 7 ते 8 इंचाच्या मध्ये आपण त्याची छाटणी घेणार आहोत. आणि त्याच पद्धतीने आपल्याला ह्या झाडाची डेव्हलपमेंटसुद्धा करून घ्यायची आहे. पहा, भरपूर ब्रँचेस त्याच्या तयार झालेले आहेत. मित्रांनो, आपण जे सीताफळाची छाटणी केलेली होती तर अतिशय सुंदर अशी फूट या सीताफळाला झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, इथे दाखवा थोडंसं. बघ, आपण 6x7 6x7 इंचावरती ह्याची छाटणी केलेली होती. आपण ज्या ठिकाणी आपण म्हटलं जाते की पानं काढा, पानं काढल्यानंतर लवकर फूट होते, जिथं पानं काढायची राहिलेली आहेत त्या ठिकाणी फूट झालेली नाही, म्हणजे ते पान पिवळं होऊन गळून मग पुन्हा ते फूट होते. अतिशय सुंदर असा फुटवा झालेला आहे. बघा, सर्वत्र तुम्हाला बागेमध्ये दिसतो. इथेही दाखवा, छाटणी केलेली होती ते इथे दाखवा. इथे बरेच कळ्या पण लागलेल्या आहेत या ठिकाणी. ह्याला आपल्याला काय फळ घ्यायचं नाही, परंतु आलेल्या कळ्या ज्या आहेत त्या जर टिकल्या तर पाहायचं आहे कशा पद्धतीनं इथे फळ या झाडाचं आपल्याला मिळणार आहे. येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या हार्वेस्टिंगसाठी आपण बाग तयार करणं आपलं चालू आहे.